আওয়াজ এলাকা মিটিং মধ্যে বন্ধ করতে পর হ্যালো মিটিং মধ্যে আওয়াজ এলাই বন্ধ করু পর ओके ये रहा क्लियर आया है हेलो 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 हाँ माइक चालू रहो तुझे हाँ एरर क्लियर है हम लोग का। हाँ ये रहा क्लियर आया है ये हाँ ये ते तेच म्हणलं ना तुम्हाला काल मल्टिप्लिकेशन ऍडिशन डिव्हिजन उगे ते सोपं सोपं असायचे। हेलो एरर चे ऍडिशन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असंच येते। हाँ ठीक है एररचे प्रॉब्लेम सोडव प्रॉब्लेम मध्ये काही डाउट आले तर एक्सप्लेन करतो मी त्याच्यामध्ये नेमकं जे डाऊट आहे ते एक्सप्लेन करता येते तुला आणि हे मंत्र मग आता घेतो बेसिक पासून राईट हो सर हो पहिलं आहे व्हर्नियर कॅलिपर आहे का नाही तर व्हर्नियर कॅलिपर कसं असतं मग याच्यामध्ये एकदम रफ डायग्राम काढतो तुला अंदाज तर असेलच त्याच्यामध्ये कसं असतं सर मला एकदम असं बेसिक पासून घ्या म्हणजे हे मला काहीच जमत नाही असं। हो बेसिक पासूनच फक्त वर्नियर कॅलिपर ची डायग्राम माहिती आहे का वर्नियर कॅलिपर ची मला थोडी आता व्यवस्थित जाता येणार नाही जी की गुगल वर इमेज डायरेक्ट भेटेल तुला व्यवस्थित बस एवढंच बाकी सगळं बेसिक पासून समजेल। हो सर राईट बघ की याच्यामध्ये कसं असतं की व्हर्नियर कॅलिपर असं एक मोठी स्केल असते ही खाली आणि त्याच्यावर अजून एक स्केल असते आणि ही स्केल स्लाइड होत असते मागे पुढे होणार हे जे छोटा आहे ते स्लाइड होणार राईट बघ या व्हर्नियर कॅलिपर वरती ही जे खाली स्केल आहे ते खालची त्याला म्हणतो आपण मेन स्केल हे जी खालची स्केल आहे त्याला काय म्हणतो आपण मेन स्केल मेन स्केल आणि त्याच्यावर अजून एक स्केल आहे छोटी जी की याच्यावर काय होऊ शकते स्लाइड होऊ शकते आणि या स्केलला म्हणणार याच्या या स्केलवर पण मार्क असतात असे या स्केलला म्हणायचं व्हर्नियर स्केल ही स्केल मागे पुढे होते म्हणजेच स्लाइड होते हे स्लाइड झाल्यामुळे काय होतं की या स्लाइडिंगमुळे इथे त्याचं कनेक्शन असतं हे पुढे गेलं की हे क्लोज होतं हे मागे स्लाइड केलं की हे जास्त ओपन आपल्याला काय करायचंय सपोज वी हॅव टू मेजर द डायमीटर ऑफ पाईप ऑर डायमीटर ऑफ दिस पेन एक्झॅक्ट डायमीटर पाहिजे आपल्याला किंवा थिकनेस ऑफ पाईप असेल तर त्याच्यासाठी म्हणजे एकदम छोटी गोष्ट मोजायची आपल्याला त्याच्यासाठी व्हर्नियर कॅलिपर यूज करतो आपण त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक आहे मेन स्केल आणि दुसरी आहे व्हर्नियर स्केल। व्हर्नियर स्केलचं काम काय आहे व्हर्नियर स्केल आपण मेन स्केल वरती स्लाइड करणार आहोत या स्लाइडिंगमुळे
इथली जे याचं जे आपण मेजर करण्याचा ह्याचा जो हे आहे तो कमी जास्त करणार आहे, म्हणजे हे जर झिरो ला येऊन बसलं पूर्ण तर हे पूर्ण बंद असतात, आणि हे जसं जसं मागे स्लाइड करू आपण तसं तसं ह्याचे हे डायमीटर वाढत जाणार असतात, म्हणजे जेवढा जास्त मोठा डायमीटर तेवढी व्हर्नियर स्केल मागे जाणार, बरोबर हे जेवढं जास्त मोठा डायमीटर असेल कशी जाणार आहे मागे जाणार आहे मागे राईट. हो 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 ऑब्जेक्ट आपण म्हणतो जॉन म्हणतात या जॉन मध्ये बसवलेला आहे हा ऑब्जेक्ट. तर मग इथे हा जॉन मध्ये बसवल्यानंतर एकदम फिट झाला आणि वर्नियर स्केल आपण इथे आले काहीतरी मेन स्केलची आता बघ इथे आली म्हणजे आपल्याला मेन स्केल वरची काहीतरी रीडिंग दिसायला बरोबर आहे का याच्यावरती मेन स्केल वरती रीडिंग आणि एक रीडिंग आपली कुठं असणार आहे व्हर्नियर स्केल वरती एक आहे मेन स्केल रीडिंग म्हणजे परत दोन गोष्टी आल्या रीडिंग कुठली कुठली घ्यायचंय MSR आणि VSR रीडिंग जर ऑब्जेक्ट खूप छोटा असेल तर ही मेन स्केल रीडिंग खूप छोटी येणार आपली वर्नियर इथपर्यंत स्लाइड होणार असं ऑब्जेक्ट मोठा असेल तर वर्नियर स्केल मागे स्लाइड झाली असेल मग ही मेन स्केल रीडिंग प्लस अजून एक गोष्ट नोट डाऊन करायची असते वर्नियर स्केल रीडिंग. आता मेन स्केल रीडिंग तर डायरेक्ट रीड करता येते की हा कितवा नंबर दिसतोय बरोबर आहे का बघ की वर्नियर स्केल जिथून स्टार्ट केली त्याच्या अगोदर पर्यंतची मेन स्केल रीडिंग घ्यायची आणि वर्नियर स्केल रीडिंग घेताना आता याच्या वर्नियर स्केल वर काहीतरी मार्किंग आहे ना त्या वर्नियर स्केलची मार्किंग घेत असताना त्याची रीडिंग कशी घ्यायची याच्यावर तर मार्किंग फिक्स आहे ना हे वर्नियर स्केल इथं पण असताना तेवढंच होतं याच्यावर नंबर इथं असताना पण तेवढ्याच टोटल लाईन आहे मग इथं चेक करताना काय करायचं या वर्नियर वरली कितवी लाईन या मेन स्केल वरती कोइन्साइड पाहिजे रीडिंग घेण्याची पद्धत आहे याच्यावर काय डीप मध्ये जायचं नाही म्हणजे तुला प्रॉब्लेम मध्ये जर म्हणलं की फिफ्थ लाईन कोइन्साइड झाली किंवा 52th लाईन कोइन्साइड झाली ती कोणाची रीडिंग असणार आहे वर्नियर स्केल रीडिंग VSR रीडिंग क्लिअर आहे का बघ आता हो कोण रीडिंग आहे आपल्याकडे एक आहे मेन स्केल रीडिंग आणि दुसरं आहे वर्नियर स्केल रीडिंग राईट आणि एक गोष्ट असते लिस्ट काउंट. लिस्ट काउंट म्हणजे काय की आपण कमीत कमी किती मेजर करू शकतो ऍक्युरेट. आता तुला जर या पेनची लेंथ मेजर करायला सांगितली आणि तुझ्याकडे स्केल आहे कंपास मधली मग त्या कंपास मधल्या स्केलने हे जी पेन आहे ते कशी मेजर करता येईल समज याची रीडिंग काहीतरी आली 30 point something आली तू 30.5 centimeter म्हणणार 30.6 centimeter म्हणणार म्हणजे तुझी रीडिंग अशाच येतील ना म्हणजे मागे पुढे पॉइंट एक दोन अशी नाही नाही तसलं येत नाही कारण कारण ते एक तसले हेच नाही ना स्केल मेजर करण्यासाठी मोजू शकतो एक नाही हा डिजिट आपण मोजू शकत नाही फिक्स
तर त्याच गोष्टीला त्या स्केलचा लिस्ट काउंट म्हणतात. देअरफोर लिस्ट काउंट ऑफ आवर मीटर स्केल, आवर स्केल इज 0.1 सेंटीमीटर. राईट, कमीत कमी आपण 0.1 मोजू शकतो. याच्या कमी मोजू शकतो का? नाही. किंवा एवढ्या अंतराने मोजू शकतो. बरोबर, त्या गोष्टीला आपण काय म्हणणार? लिस्ट काउंट. लिस्ट काउंट म्हणजे प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचा एक वेगळा लिस्ट काउंट आहे. मग व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट काढायचा जो फॉर्म्युला आहे तो आहे मेन स्केल डिव्हिजन मायनस व्हर्नियर स्केल डिव्हिजन. म्हणजे काय? एका मेन स्केल डिव्हिजनची व्हॅल्यू बघ, एका मेन स्केल डिव्हिजनची व्हॅल्यू मायनस व्हर्नियर स्केल डिव्हिजनची व्हॅल्यू. व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट करताना कसा काढायचा? मेन स्केल डिव्हिजन मायनस व्हर्नियर स्केल डिव्हिजन. राईट राईट, ओके. हे अजून आपण प्रॉब्लेम मध्ये वापरताना क्लिअर होईल. आणि मग आता ट्रू व्हॅल्यू काढताना, म्हणजे ट्रू रीडिंग काढताना, जे ऍक्च्युअल रीडिंग काढायचे, आपल्याकडे तीन गोष्टी आहेत. एक आहे मेन स्केल रीडिंग, एक आहे व्हर्नियर स्केल रीडिंग, आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय? लिस्ट काउंट. लिस्ट काउंट. मग त्याचा जो ट्रू रीडिंग कशाविषयी लक्षात घे, हे फक्त व्हर्नियर कॅलिपर नाही, याच्यामध्ये स्क्रू गॉज आलं, जे काही आलं त्याच्यामध्ये फॉर्म्युला असणार मेन स्केल रीडिंग मायनस व्हर्नियर स्केल रीडिंग इन टू व्हर्नियर स्केल रीडिंगला मल्टीप्लाय करायचे लिस्ट काउंट. मी ट्रू रीडिंग असणार का? काय ती ट्रू रीडिंग असणार का? हा, ही ट्रू रीडिंग किंवा ऍक्च्युअल रीडिंग. आणि वन वन मेन स्केल रीडिंग मायनस वन मेन स्केल रीडिंग ते लिस्ट काउंट असते ना? हो, हे लिस्ट काउंट असते. एमएसडी एमएसआर लिहिलं नाही, मेन स्केल रीडिंग नाही, ते काय आहे? मेन स्केल डिव्हिजन. डिव्हिजन एका मेन स्केलचे व्हॅल्यू ती एक मेन स्केल आता आपल्यावरती सेंटीमीटर स्केल वरती एक सेंटीमीटर आणि दुसरं म्हणजे प्रत्येक एका डिव्हिजनची व्हॅल्यू 0.1 सेंटीमीटर आहे ना आपल्या स्केल वरती. तस एका मेन स्केल डिव्हिजनची व्हॅल्यू मायनस एका व्हर्नियर स्केल डिव्हिजनची व्हॅल्यू. प्लस असते का मायनस असते? काय ट्रू रीडिंगला प्लस असते वाटत ना? ट्रू रीडिंगला काय प्लस आहे? मेन स्केल रीडिंग प्लस व्हर्नियर स्केल रीडिंग प्लस. मेन स्केल रीडिंग प्लस व्हर्नियर स्केल रीडिंग इन टू लिस्ट काउंट. ओके, क्लियर आहे? काय लक्षात ठेवायचं क्लिअर कॅलिपर मध्ये? एक लिस्ट काउंट कसा काढायचा, लिस्ट काउंट कसा काढायचा? मेन स्केल डिव्हिजन मायनस व्हर्नियर स्केल डिव्हिजन, व्हर्नियर स्केल डिव्हिजन आणि रीडिंग, फायनल रीडिंग, फायनल व्हॅल्यू कशी काढायची? एमएसआर एमएसआर इंटू VSR. Yes. एखादा प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम मला एखादा सेंड करते का? आहे का? हो, करते करते, लगेच करते. केला
हाँ काय म्हणले बघ, विच हॅज डिव्हिजन ऑफ 0.1 सेंटीमीटर ऑन इट्स मेल स्केल. प्रॉब्लेम काय बघ, डायमीटर ऑफ स्टील बॉल इज मेजर यूजिंग व्हर्नियर कॅलिपर विच हॅज डिव्हिजन्स ऑफ 0.1 सेंटीमीटर ऑन इट्स मेन स्केल. बरोबर आहे का बघा. सो मेन स्केल डिव्हिजनची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे? 0.1 सेंटीमीटर. And 10 divisions of vernier scale match 9 division to main scale. म्हणजे बघ, 10 division on vernier scale match 9 division on sorry 10 division of vernier scale match on 9 division of main scale म्हटले. म्हणजे 10 डिव्हिजन एमएसबी च एक डिव्हिजन किती सेंटीमीटरच आहे? 0.1. तर 9 डिव्हिजन किती सेंटीमीटरचे असणार? 0.9. आणि मग या 0.9 मध्ये वर्नियर स्केलचे किती डिव्हिजन झालेत? या 0.9 सेंटीमीटर मध्ये वर्नियर स्केलचे झाले मॅच 10. मग एका वर्नियर स्केल डिव्हिजनची व्हॅल्यू काय असणार? झिरो पॉईंट झिरो नऊ. म्हणजे वर्नियर स्केल डिव्हिजनची व्हॅल्यू किती आहे? 0.9. इथपर्यंत कस गेलं? थोडस ते वाक्य रचना ते तुम्ही जे कळालं ते केलं ते कळालं, पण तसंच का केलं नाही कळालं? तुला वाक्य रचना दिली त्याच्यासाठी हा फॉर्म्युला पण पाठ करतात. इथं काय पाठ करतात फॉर्म्युला, कि एका मेन स्केल डिव्हिजनची व्हॅल्यू जर तुला वर्नियर स्केल डिव्हिजन डायरेक्ट दिलं नाही ना, मग एका मेन स्केल डिव्हिजनची व्हॅल्यू इन टू मेन स्केल वर किती डिव्हिजन आहे अपॉन वर्नियर स्केल वर किती डिव्हिजन आहे. कारण आपल्याला काय दिले, 10 डिव्हिजन व्हर्नियरच्या 9 डिव्हिजन मेन स्केल सोबत मॅच झालं आणि एक मेन स्केलची डिव्हिजन 0.1 सेंटीमीटर वर. एक मेन स्केलची 0.1 लाईन. तर मी आधी 9 मॅच झाल्यात ना मेन स्केल वरच्या, तर त्या 9 मेन स्केलची लांबी टोटल किती असेल? 0.9 असेल. पण त्या 0.9 मध्ये व्हर्नियर कॅलिपरच्या किती बसल्या? 10 बसल्या. म्हणून 10 ने डिवाइड केलं म्हणजे एका स्केल डिव्हिजनची व्हॅल्यू भेटेल. म्हणून काय भेटेल? एका व्हीएसडी ची एक व्हीएसडी भेटेल. व्हीएसडी आलं का? बीएसडी आलं, एमएसडी आलं म्हणजे लिस्ट काउंट करता येईल आता. लिस्ट काउंट काय येणार? मग एमएसडी आहे 0.1 मायनस बीएसडी आहे 0.09. लिस्ट काउंट किती येईल बघ बरं? 0.01. आता काय विचारलंय आणि मेजरमेंट दिलं खाली. आता एकच मेजरमेंट घेऊन काढू. तीन मेजरमेंट दिल्या तर त्याचं मीन काढायचं म्हणजे ऍव्हरेज काढायचं ह्या क्वेश्चन मध्ये.
आपण एकच मेजरमेंट साठी व्हॅल्यू करूया. पहिले मेजरमेंट काय दिलं बघ, मेन स्केलची रीडिंग दिली आहे किती सेंटीमीटर, 0.5. मग इथे मेन स्केल रीडिंग किती घेणार, 0.5 प्लस वन इयर स्केल रीडिंग पण दिल्या. पुढे वन इयर स्केल रिव्हिजन चे किती झाले, 8. 8 इंटू डिस्काउंट किती आहे, 0.01. किती आहे, 0.01. 0.01 0.5 प्लस हे किती आहे, 0.08 आहे ना. म्हणजे हे आलं 0.08. हो सर आलं. पुन्हा तिघांचं बी काढायचं आणि पुन्हा डिव्हिजन तिघांचं काढायचं 0.56 केलं. काय तिघांचं पण काढायचं आणि बाय 3 करायचं. हा पण त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे लक्षात घे, इथपर्यंत आलं. याच्यामध्ये अजून एक गोष्ट हे तर लक्षात घ्यायचं काय नोट डाऊन हे एक फॉर्म्युला लिहून घे हा डिस्काउंट साइड म्हणून घे. याच्यामध्ये कधी कधी झिरो एरर म्हणून दिलं जात, जस की या क्वेश्चन मध्ये दिले झिरो एरर. झिरो एरर इज -0.03. बरोबर आहे का, झाले झिरो एरर दिले काय, झिरो एरर पण दिलंय असं म्हणलं. हा झिरो एरर म्हणजे काय असतं आम्ही लक्षात घेऊ. समज आपल्याला वेट करायचंय आपलं स्वतःच आणि मग त्या वेटिंग मशीन वर गेलो आपण, तर तिथे झिरो दाबायला पाहिजे सुरुवातीला जेव्हा काहीच नाही तेव्हा. पण समज त्या मशीन मध्ये काहीतरी डिफॉल्ट आहे आणि ऑलरेडी तिथं 1 kg दाखवते, त्याच्यावर काहीच ठेवलं नाही, पण रेडिंग काय दाखवतंय, 1 kg. किती दाखवायला पाहिजे ऍक्च्युली, काहीच ठेवलं नाही ना. हा मग झिरो दाखवायला पाहिजे, झिरोच्या ऐवजी काय दाखवायला, 1 kg. मग आता आपण थांबलो त्याच्यावर आणि आता 50 kg. तर ऍक्च्युअल वेट किती आहे, 49. राईट, काय केलंस तू 50 मधून मायनस केलंस 1 मायनस केलं. आणि जर याच्या त्या वेईंग मशीनवर -1 दाखवत असेल ऑलरेडी तर नंतर 50 दाखवलं 51. तर हे काय केलंस 50 -1 केलंस आहे ना, 50 -1 टोटल वेट 51 आलं की नाही. आहे झिरो एरर. काय होतं या इन्स्ट्रुमेंट मध्ये केव्हा फॉल्ट येतो, हे जेव्हा बंद आहे पूर्णपणे तेव्हा ही वर्नियर स्केल इथं पूर्णपणे स्लाइड झाली पाहिजे, इथल्या झिरो वर कोइन्साइड झाली पाहिजे इथल्या झिरो सोबत. पण इन्स्ट्रुमेंट फॉल्टी असल्यामुळं कधी कधी हे पूर्ण बंद होते पण हे झिरो वर बसते, याच्यावरती ऑलरेडी समज एक आला, तर फायनल रीडिंग म्हणून हे एक मायनस करायला पाहिजे का नाही, हो ना. आता केलंस कस, मग याला झिरो झिरो एरर. मग या अक्युरेट फॉर्मला काय येईल, याच्यामध्ये काय चेंजेस करावा, मायनस झिरो एरर मायनस झिरो एरर. फॉर्म्युला हाच राहील, जर झिरो एरर मायनस दिलं तर ऑटोमॅटिक हे मायनस आणि हे मायनस काय होईल त्यावेळेस,
जीरो माइनस दिला असेल तर माइनस घ्यायचा, प्लस दिला असेल तर प्लस घ्यायचा. प्रत्येकामध्ये सेपरेट सेपरेट प्लस करून पूर्ण त्याचा अवरेज काढू का? प्रत्येकाच पूर्ण काढल्या अवरेज काढल्यानंतर त्याच्यात झिरो एरर मायनस करू? नाही, ट्रू रीडिंगला प्रत्येकाची रीडिंग करताना मायनस झिरो एरर करू. या क्वेश्चन मध्ये फक्त तीन व्हॅल्यू दिल्यात, कोणत्या क्वेश्चन मध्ये तीन व्हॅल्यू दिलेली नसतात, तुला असंच काढायचं आहे असं लक्षात ठेव. तीन व्हॅल्यू कोणत्याही सहज क्वेश्चन केल्यात माहिती. मीन ऍव्हरेज थोडा डिफिकल्ट क्वेश्चन आहे, हा आयआयटीचा सेक्शन आहे लक्षात ठेव, इन्स्ट्रुमेंट टाइप. तू 2021 पेपर काढ बरं आता. चल 2020 पण क्वेश्चन करूया आणि 2021 पण क्वेश्चन करूया युनिट वरचा. फक्त एकदा मला स्क्रू गॉज एक्सप्लेन करू दे. हे वर्नियर स्केल साठी झालं क्लिअर राईट? हो, एक सेकंड काढायल. तोपर्यंत काढ, तोपर्यंत स्क्रू गॉज एक्सप्लेन करतो, दोन्ही क्वेश्चन करूया. दोन्ही काढून ठेव, विस्थापन काढून, विस्थापन सेंड कर 2020 पेपर का? पेपर किंवा तो क्वेश्चन जर तुला पर्टिक्युलर भेटत असेल तर तो पर्टिक्युलर काढ क्वेश्चन. आता क्वेश्चन पेपर आहे, तू वर आहे, गुगल वर सर्च करून सेंड करते. क्वेश्चन पेपर आता ते मध्ये ठेवलेले, आता डायरेक्ट गुगल वरच्या पीडीएफ पाहते. आता हा पीडीएफ पीडीएफ पाहता येते ना? बर, आधी वर्नियर कॅलिपर क्लिअर आहे का? हो आहेत. आता याच्याच ऐवजी स्क्रू वॉच, फक्त स्क्रू वॉचची अरेंजमेंट चेंज आहे. स्क्रू वॉच अशा प्रकारे असतं इथं, याच्यामध्ये इथं हे जॉज असतात त्याचे, आणि हे असते त्याची मेन स्केल. इथं काय असणार हे मेन स्केल, आणि त्याच्या अराउंड इथं जे असते अशा प्रकारे मेन स्केल, आणि तिथे जसं वर्नियर स्केल म्हणत होतो याला म्हणतात सर्क्युलर स्केल. हे स्लाइड होत नाही, हे अशी रोटेट करतात. हे काय करतात? रोटेट रोटेट. एक मेन स्केलला मेन स्केल आहे, फक्त वर्नियर स्केलला काय वर्नियर स्केल, वर्नियर स्केलच्या जागी सर्क्युलर स्केल. वर्नियर स्केलच्या जागी काय आहे? सर्क्युलर स्केल. बरोबर आहे, लक्षात आलं? मग पाठवलं बघा. हा ठीक, तर मग याच्यामध्ये ट्रू रीडिंगचा तर तेच फॉर्म्युला असणार. काय फॉर्म्युला सांगतो? MSR plus VSR into plus VSR. VSR च्या जागी काय लिहायचं आता? VSR च्या जागी इथं वर्नियर स्केल नाही, इथं काय स्क्रू गॉज आहे. स्क्रू गॉज मध्ये सर्क्युलर स्केल असते. CSR. बरोबर आहे की नाही? मग इथं काय लिहिणार मी? सर्क्युलर स्केल रीडिंग लिहितो इंटू काय करणार मी? लिस्ट काउंट. लिस्ट काउंट फक्त आता इथे लिस्ट काउंटचा फॉर्म्युला जो आहे तो जरा वेगळा सांगण्यात येतो. तिथं काय होत? MSD मायनस BSD. इथे काय आहे? पिच, त्याच पिच दिलेलं असत, आणि नंबर ऑफ सर्क्युलर स्केलच्या डिव्हिजन. पिच म्हणजे काय? कि हे एक रोटेशन मध्ये किती अंतर ट्रॅव्हल करते त्याला काय म्हणतो आपण? पिच. कारण हे रोटेट केले की काय होतं? हळूहळू हे मागे सरकत असते, म्हणजे हे टाइम वाढायला पाहिजे ना,
पुढे आले की हे कमी होणार, मागे चाललं की हे वाढणार, वर्गीय कार्य पण सारखंच. फक्त याला असं डायरेक्ट सिलेक्ट करता येत नाही, हे काय करावं लागतं, रोटेट करावं लागतं. राईट. मग लीस्ट काउंटचा फॉर्म्युला आहे पी अपॉन नंबर ऑफ डिव्हिजन. सर सर्क्युलर स्केल डिव्हिजन. आणि नंबर ऑफ पीच म्हणजे काय, एका रोटेशन मध्ये किती अंतर ट्रॅव्हल करतो. राईट, बरोबर आहे. ओ एवढं क्लिअर आहे का बघ. हो हो. बस याच्या व्यतिरिक्त तुला काहीही लागणार नाही. दोन्ही पेपर सेंट केले. हा दोन्ही पेपर सेंट केले. हा फोटो काढून पीडीएफ वाला कधीचा 21 साईजला ते पीडीएफ मी गुगल वरती सेट केले. गुगल वरतीच केले का? हा चेक करतो. हा तुझ्याकडे पण आहे ना पीडीएफ. बघ तीन नंबर, तीन नंबर पेज वरती क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 9. क्रू वॉच गिव्स फॉलोइंग रीडिंग वेन यूज टू मेजर द डायमीटर. सरळ तिथं सिंपल क्वेश्चन दिलाय. मेन स्केल रीडिंग मोठ्या अक्षरात टाकली, शॉर्ट फॉर्म मध्ये सुद्धा नाही. किती दिलंय मेन स्केल रीडिंग? 0 mm. 2021 चा क्वेश्चन पेपर आहे हा, फिजिक्स क्वेश्चन नंबर 9. त्याच्यामध्ये मेन स्केल रीडिंग आपण याला दिलंय 0 mm. सर्क्युलर स्केल रीडिंग दिलंय 52 डिव्हिजन. आणि हे mm ऑन मेन स्केल करस्पॉन्ड्स टू 100 डिव्हिजन. फॉर्म्युला चाहिए पीच म्हणजे एक मेन स्केल किती, मेन स्केल ची व्हॅल्यू किती दिली, 1 mm, बरोबर आहे का? गिवन दैट 1 mm इज करस्पॉन्ड. म्हणजे 1/100 का? हा ह्याला 1 mm/100. राईट. मग हे किती आलं? 0.52 येईल ना? नाही नाही, 0.5 सेंटीमीटर आले का मिलीमीटर आले? mm 0.52 mm म्हणजे 0.052 cm. राईट. आलं का म्हणजे आन्सर तुला? हे दिलेलं 0 error तर घ्यायचा नाही. MSR 0 + CSR 52 = 0.01 = 0.52 cm. That will be 0.052 mm. This is the final answer. Done. Done. किती आवडेल बघ बरं, काय क्वेश्चन सोडवतो आपण, काय आलाय क्वेश्चन. आणि जशाच तसा एअरलेस मध्ये आहे, जाऊन चेक कर विथ ऑप्शन. त्याच्यामुळे म्हणतो मी कमी सोडवायचं, जे सोडवायलंय ते परफेक्ट आलं पाहिजे. सोडवतात एक्झाम नाही, मला नव्हता आला. नव्हता आला काय होता बरोबर, मी ह्याच काही करूनच गेले नव्हते. हा मध्ये शिकवलं पण होतं कॉलेजमध्ये काही. तुम्हाला हे खूप अवघड घेतलं होतं, मी चेक केलं होतं त्यांच्या वेळेस, खूप अवघड आहे ते आहे टीचर लेवलला. ते कळलं तर काहीच नव्हतं विद्यार्थ्यांना, आणि घेतले तर एवढं अवघड त्याच्यामध्ये. हो ना. आणि 20 चा पण क्वेश्चन, 20 ला पण विचारला असं त्याच्यावरती. एक तर आधी याच्या या पार्ट वरती विचारत नव्हते क्वेश्चन नीट मध्ये सहसा. हे सर्व क्वेश्चन आहेत ना याच्या,
लिंक पाठवलेले हाँ 146 बघ 2020 नीट 2020 क्वेश्चन क्वेश्चन नंबर 146 एक वेगळा असेल वेगळा असू शकतो पण तुम्हाला मी पाठवलेले ते चेक करतेस ना मग क्वेश्चन नंबर 146 बघ 46 काय दिले बघ स्क्रू गॉज हॅज लिस्ट काउंट 0.0 mm and there are circular scale division किती आहे 50 divisions division किती आहे 50 50 division 50 what is pitch formula काय आपला least count is equal to pitch upon divisions pitch by division least count is 0.5 into division 50 that will be your answer pitch kitna 0.5 mm right done done answer या दोन स्टेप सुद्धा करायची गरज नाही तोंडी उत्तर येत तोंडी हो ना राईट सो अशा पद्धतीने प्रॉब्लेम आहे याच्यात अजून म्हटलं तर प्रॉब्लेम सोडव काहीही असू दे दोन फॉर्म्युले महत्वाचे लक्षात ठेव मेन स्किल रीडिंग वाला एक फॉर्म्युला असतो जो की दोन्ही केस साठी सेम आहे वर्नियर कॅलिपर असेल किंवा स्क्रू गॉज असेल आणि अजून एक फॉर्म्युला आहे लिस्ट काउंटचा स्क्रू गॉज साठी फॉर्म्युला आहे पिच अपॉन डिव्हिजन्स आणि तिकडे वर्नियर साठी फॉर्म्युला आहे 1 MSD मायनस 1 BSD राईट ओके याच्यावरती सॉल्व कर काय अडचण आली तर आपण घेऊया ठीक आहे आता कन्सेप्ट क्लिअर झाली का सर असंच एक लेक्चर हो सर बोल काय हो सर असंच एक लेक्चर पोटेन्शियोमीटरचं पण घ्या ते पण मला आवड जाते पोटेन्शियोमीटर फॉर्म्युल्यावरचे क्वेश्चन येतात मला ओके डायरेक्ट दिलं तर ठीक आहे चालते इन्स्टॉल कर घेऊ असं वेळ वेट लागे घेत जाऊ ठीक आहे पण घेतलेल्या ह्याच्यावर सॉल्व मात्र झालं पाहिजे लगेचच क्लिअर होईल हो सर ठीक आहे ओके बाकी काही नाही नाही सर नाही ठीक ओके हो